शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस 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 पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो आपण कायनमास्टर मास्टर ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग होणारा व्हिडिओला तुम्ही आत्ताच एक लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ जे आहेत ते मराठीमधून शिकवत असतो आणि मित्रांनो आज व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेलं आहे अगदी फ्रीमध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल त्यासाठी क्रोमवरती जाऊन एस पी क्रिएशन वाय टी डॉट कॉम हे आपली ऑफिशियल वेबसाईट सर्च करा आणि त्यावरून सर्व मटेरियल अगदी इझिली तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो काय मास्टर तुम्हाला फ्री वर्जन हवं असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरती मी तुम्हाला सर्व जे ॲप्लिकेशन आहेत अगदी फ्रीमध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो चला जराही नवे घालवता आपण आपल्या आज चिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या कायन मास्टर ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे आता बऱ्याच लोकांनी कालच्या कायन मास्टर व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट अशी कॉमन केलेली आहे की बऱ्याच लोकांना वॉटरमार्क असलेले कायन मास्टर म्हणजे विदाउट वॉटरमार्क कायन मास्टर भेटत नाही तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो आहे आपल्या इंटरव्ह्यूमध्ये की तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल तर हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे एस क्रिएशन वाय टी हा तुम्ही सर्च करायचं आहे एक लाख सासष्ट हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स सबस्क्रायबर आहेत त्यावरती ओके इथंवरती पिनड मेसेज आहे त्यावरती टच करायचं आहे इथे तुम्हाला कायन मास्टर क्रिएशन ऑल रेशो कायन मास्टर एक दिसेल वरती तुम्हाला कायन मास्टर क्रिएशन नंबर थ्री हे एक दिसेल या दोन्हीतलं कुठलंही एक जे आहे तुमच्या मोबाईलला अगदी इझिली वर्क होऊन जाईल ओके तर ते तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम आपला आणि त्यावरून जे आहे ते घेऊ शकता ओके आता हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सिम्पली क्रिएट न्यूवरती टच करून नाईन इंटी सिक सिक्स्टीन हा ओबार एशो जो आहे तो नाईन इन्टी टू सिक्स्टी हा ओबार एशो सिलेक्ट करायचा आहे नेक्स्टवरती टच करायचा नेक्स्टवरती टच केल्यानंतर इथे इमेजवरती जायचं आहे एक ब्लॅक कलरचा कुठल्याही रेड किंवा कुठल्याही कलरचा तुम्ही एक इमेज सिलेक्ट करायचं आहे तर मी आता रेड केलेला आहे आणि त्यानंतर हा तेहतीस सेकंदापर्यंत घ्यायचा आहे किंवा तीस सेकंद घेतला तरी चालेल ॲज युअर चॉईस त्यानंतर मित्रांनो लेअरवरती टच करायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर जे तुम्हाला मटेरियल मी दिलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला जो आहे तो एक व्हिडिओ भेटेल त्या विडोवरती टच करायचा आहे इथं कात्रीच्या समोर एक चौकोन दिसेल या चौकोनावरती टच करून इथून एक नंबरचा चौकोन सिलेक्ट करायचं म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती होऊन जाईल ओके एक्स्ट्रा पार्ट याचा इथून आपण रिमूव्ह करायचं आहे आता एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह केल्यानंतर सिम्पली या ठिकाणी यायचं आहे लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक मी शॅडो इफेक्ट दिलेला आहे तर तो शॅडो इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर थोडा झूम करायचा आहे या टाईपमध्ये इथं असा आपण हा सेट करून घ्यायचा आहे ओके तर हा सेट केल्यानंतर तो तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर ही लेअर जी आहे ती देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे एक आणखीन एक तुम्हाला लेरिकल व्हिडिओ मी दिलेला आहे तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तो व्यवस्थितरित्या असा सेट करायचा आहे याला आपण क्रॉपिंगमध्ये जायचं आहे मास्क ऑन करायचं आहे आणि फेदर याचं वाढवून घ्यायचं आपण ओके फेदर वाढवल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल सिंपली याला जे आहे ते आपण खाली इथं सेट करून घ्यायचं आहे ओके तर या ठिकाणी असं मी सेट केलेलं आहे या व्हिडिओला आपल्या लेरिकल व्हिडिओला त्यानंतर इथे तुम्हाला कलर ॲडजस्टमेंट एक दिसेल ओके इथे बघू शकता ऍडजस्टमेंट आहे यातील तुम्हाला सेच्युरेशन वाढवायचं आहे थोडंफार साठ सत्तरपर्यंत करायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सिम्पली याला ब्लेंडिंग इथे इफेक्ट दिसेल ब्लेंडिंगमध्ये जाऊन इथून स्क्रीन करायचं आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे तुम्हाला लेरिकल्स दिसणार आहेत त्यानंतर मित्रांनो पूर्णपणे स्टार्ट लिहायचं आहे हा जो व्हिडिओ पहिल्यांदा आपण ॲड केला होता याला आपण ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे ओके स्क्रीन केल्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंडला हा जो रेड कलर आहे इथून तुम्ही रेड वगैरे पण करू शकता तर हा जो रेड कलर बॅकग्राऊंडला दिसत आहे हा तुम्हाला दिसण्यासाठी इथं ब्लेंडिंगवरून स्क्रीन करावा लागणार आहे आता सिम्पली काय करायचं आहे लेअरवरती जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर कुठलाही एक इमेज जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही ॲड करून घ्या म्हणजे जे तुम्हाला दिलेले ते घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने तुमचे देखील इमेजेस यूज करू शकता ओके आता हा इमेज मी असा सेट केलेला आहे सेट केल्यानंतर तीन डॉटवरती टच करून सेंड टू बॅकवरती टच करायचं आहे ओके बघू शकता हा इमेज अशा प्रकारे दिसेल त्यानंतर मित्रांनो परत हा इफेक्ट क्लोज होऊन पूर्ण स्क्रीन व्हाईट होत्या ओके इथं बघू शकता व्हाईट झाली आता या कात्रीच्या आयकरवरती टच करून ट्रीम टू राईट ऑप प्लेहेडवरती टच करायचं आहे ओके यानंतर मित्रांनो परत आपण लेअरवरती टच करायचं आहे मीडियावरती जायचं आहे दुसरा इमेज जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे दुसऱ्या इमेजला देखील तीच प्रोसेस करायची या टाईपमध्ये इमेज झूम करायचं आहे सेंड टू बॅक करायचं आहे ओके सेंड टू बॅक केल्यानंतर हा इमेज अशा प्रकारे दिसेल पुढं जायचं आहे इथं व्हाईट स्क्रीन दिसेल व्हाईट स्क्रीन दिसल्याबरोबर जे आहे ओढंसं अलीकडे व आपण ओके व्हाईट स्क्रीन दिसलेले व्यवस्थितरित्या करायचं आहे कारण इमेज जर व्यवस्थित नाही ॲडजस्ट झाला तर तुमचा व्हिडिओ खराब होऊ शकतो ओके या टाईपमध्ये मी करत करत राहायचे फक्त एक्स्ट्रा पार्ट जो याचा आहे तो रिमूव्ह करायला विसरायचा नाही कारण रिमूव्ह जर केला नाही तुम्ही तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे एकदम बेकार दिसेल बघू शकता या टाईपमध्ये व्हाईट स्क्रीन आलेले आणि व्हाईट स्क्रीन आल्याबरोबर इथून आपण एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह केलेला आहे याचा ओके तर बघू शकता एकदम इझी आणि सिम्पल प्रोसेस आहे तर दहा इमेजेस तुम्हाला ॲड करावे लागतील तर मी पटापट जे आहे ते दहा इमेजेस ॲड करून घेतो ओके तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला जर कोणी लाईक केला नसेल तर लगेच लाईक करून घ्या कारण मला माहिती आहे बरेच लोक लाईक करायला विसरतात सो या टाईपमध्ये आपण हा इमेज देखील ॲड केलेला आहे बघू शकता शक्यतो मित्रांनो व्हाईट कलर असणारा इमेजमध्ये तुम्ही इमेज घेऊ नका ओके या टाईपमध्ये इथून आपण हा कट करूया तर मी पटापट सगळे इमेजेस ॲड करून घेतो तर मित्रांनो सगळे इमेजेस जे आहे ते मी ॲड करून घेतलेले आहेत आता सिंपली स्टार्ट लिहायचं ले आहे लेअरवरती ले टच करून या ठिकाणी जो बॉर्डर पीएंच मी दिलेला आहे तर तो बॉर्डर पीएं जी ॲड करायचा आहे आणि ते कात्रीच्या समोरील चौकोनावरती टच करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे ओके तर हा एकदम खास असा पीएंच मी तुम्हाला बनवून दिलेला आहे ज्याच्या आतमध्ये शॅडो ब्लॅक आहे आणि बॉर्डर जे आहे ती व्हाईट आहे ओके बघू शकता या टाईपमध्ये दिसत आहे तर त्यानंतर आता मित्रांनो यावरती आपला इंस्टा आणि यूट्यूबचा सिंबॉल लावायला अजिबात विसरायचं नाही कारण त्या शॉर्ट आपल्या व्हिडिओची ओळख निर्माण होत नाही सो त्यामुळे मी माझा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा सिंबॉल जो काय असेल तो मी ॲड करून घेतो तर मी सध्या जो आहे तो माझा यूट्यूबचा सिम्बॉल ॲड करत आहे तर मित्रांनो हा जो माझा यूट्यूबचा सिंबॉल आहे हा मी बरोबर व्हिडिओच्या सेंटरला ॲड करणार आहे बघू शकता या टाईपमध्ये दिसणार आहे आणि त्याला आपण ब्लेंडिंगमध्ये जाऊन ओव्हरले वगैरे करूया किंवा मल्टिप्लाय जरी केला तरी चालेल दोन्हीतला कुठलाही करा तर मी या ठिकाणी ब्लॅक कलर आहे आपला बॅकग्राऊंड व्हाईट कलर आहे त्यामुळे आपण म मल्टिप्लाय करूया जेणेकरून आपला लोगो जो आहे तो अशा प्रकारे दिसेल कुठल्या एका कोपऱ्यामध्ये सेट करू आपण बघू शकता या टाईपमध्ये हा आपला लोगो जो आहे तो दिसत आहे त्यानंतर मित्रांनो व्यवस्थितरित्या दिसत आहे का बघण्यासाठी आपण या टाईपमध्ये करून घेऊया प्रोसेस याची तर मित्रांनो ओव्हरले करून जो आहे तो मी इथं सेंटरलाच जो आपला लोगो आहे तो ॲड केलेला आहे या टाईपमध्ये दिसत आहे लोगो आपला कारण बाकी कुठे दिसणार नाही लोगो उठून कारण लोगो आपला पांढरा आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो जो आहे तो आपण काय मास्टरमधून एडिट केलेलाच आहे पण हा लोगो जो आहे तो आपण पिक्सल बॅपमधून एडिट केलेला so, आहे सो त्याचं टिटोरियलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता आता हा मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे व्हिडिओ रेसोल्युशन टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटी पिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्टवरती टच करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा चॅनलवरची जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र